जुन्या पेन्शन योजनेच्या मागणी संदर्भामध्ये आज सकाळी 11 वाजता सरकारी निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीची सरकारसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. सरकारकडून अद्याप लेखी निमंत्रण मिळालेलं नसलं तरी देखील तोंडी निमंत्रण देण्यात आल्याचं समजतंय. आज सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये ही बैठक होण्याची शक्यता आहे. वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. वेदांत, 11 वाजता ही बैठक होणार आहे, कोण या बैठकीला उपस्थित राहणार आहे? अमोल, खरं तर या संपाचा आज 7वा दिवस आहे आणि या संपामुळे कशाप्रकारे हाल रुग्णालयात होतात ते आपण पाहतो आणि त्यानंतर कुठेतरी आता राज्य सरकारकडून हे जे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यासोबतच सरकारी निमसरकारी ज्या कर्मचारी संघटना आहेत त्यांना बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. मात्र संघटनांकडनं जी माहिती मिळाली आहे त्यांचं म्हणणं आहे की तोंडी आम्हाला निमंत्रण देण्यात आलेलं आहे, मात्र लेखी निमंत्रण अद्याप देण्यात आलेलं नाही. आपल्याला माहिती आहे की याआधी जेव्हा बैठक झाली तेव्हा एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि ती समिती जुन्या आणि नव्या पेन्शन संदर्भात तुलनात्मक अभ्यास करणार आहे आणि 3 महिन्यात तो अहवाल समोर येणार आहे. मात्र हा वेळ लावू नये आणि तातडीनं जुन्या पेन्शनच्या मागणी संदर्भात विचार करून निर्णय घ्यावा अशी भूमिका या सर्व कर्मचारी संघटनांची आहे. त्यामुळे आता जेव्हा सकाळी 11 वाजता मंत्रालयात सर्व जे पदाधिकारी आहेत या संघटना समन्वय समितीचे हे एकत्र येतील आणि मुख्य सचिवांसोबत ही बैठक होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे बैठकीत नेमकं काय होतं अजूनही ज्या प्रकारे आपण बघितलं त्यांची भूमिका आहे की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत संपासंदर्भात विचार केला जाणार नाही. त्यामुळे आता या बैठकीमध्ये राज्य सरकारकडनं नेमके काय मुद्दे समोर आणले जातात हे पाहावं लागेल. अमोल, वेदांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.